रायगड जिल्ह्यातील रोह्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीनं धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली. धावीर महाराजांचा पालखी सोहळा आणि सशस्त्र मानवंदना पाहण्यासाठी मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं मंदिराचा संपूर्ण परिसर विविध फुलांनी सजवण्यात आला होता. भल्या पहाटे ग्रामदैवत धावीर महाराजांची महाआरती झाली आणि पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर धावीर महाराजांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात रोहा शहरात मार्गस्थ झाली. शहरातील विविध मार्गांवर विविध ठिकाणी ग्रामस्थांच्या सहभागात ही पालखी प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात आणि घराघरामध्ये गेली. गुरुवारी सकाळी ही पालखी मंदिरात परतली. यावेळी पुन्हा धावीर महाराजांना पोलिसांची सशस्त्र मानवंदना देण्यात आली. सर्वजीवन रोहाचे ग्रामदैवत, रोहाचे आराध्य दैवत राजा अधिराज योगीराज श्री धावीर महाराज को सशस्त्र सलाम दीजिए. सलाम या पालखीच्या निमित्तानं रोहा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसंच विविध ठिकाणी विद्युत रोषणाही करण्यात आली होती. श्री धावीर महाराजांना देण्यात येणाऱ्या सशस्त्र मानवंदनेची प्रथा ब्रिटिश राजवटीपासून सुरू आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी धावीर महाराजांचा पालखी सोहळा उत्सव रोह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. धावीर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला नंदी देवता, डाव्या बाजूला चेडा महाराज हे द्वारपाल आहेत. आतमध्ये उजव्या बाजूला वहीरो या महाराज व त्यापुढे वाघयप्पा महाराज आहेत. तसेच डाव्या बाजूस काळकाई देवी आणि मागे तीन गवळीवीर अशी स्थानं आहेत. आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. तसंच शेजो ओवाचे चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या नव्या भागात. नमस्कार.